वेलकम बैक टू माय चैनल। नमस्कार, मी लक्ष्मी आणि आजचा मेशो ऑनलाइन हॉल आहे। मी मेशोवरून 1000 रुपयांच्या आत मध्ये काही कुर्ता सेट्स मागवलेत, त्याचे मी आज रिव्ह्यू करणार आहे। तर आपण सुरू करूया। आणि हो, सगळ्या प्रोडक्टचे मी कोड डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेत आणि मेशो ऍपची मी लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। प्रोडक्ट नंबर 1 हा ग्रीन कुर्ता सेट आहे। याच्यामध्ये कुर्ता आहे, दुपट्टा आहे आणि सोबत ट्राउजर म्हणजे पॅन्ट आहे। हा गो सीरी के आय या ब्रँडचा आहे आणि ह्याची प्राइस आहे 604, ओनली 604। आणि हा याचा कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। आणि ह्याची साईज आहे मीडियम। ह्याचं जे मटेरियल आहे ते सिल्क ब्लेंड आहे, म्हणजे सॉफ्ट सिल्क नाही आहे, थोडं हार्ड सिल्क आहे। आणि ह्याच्या नेकची जी डिझाईन आहे ती एकदम मस्त आहे, म्हणजे मला हा परफेक्ट होतो। मला मीडियम साईज परफेक्ट होते कारण मेशोवरती स्मॉल मोस्टली अवेलेबल नसते, पण ज्यावेळेस स्मॉल अवेलेबल असते तेव्हा मी घेते। पण मीडियम असेल तर मीडियम घेऊन मी थोडंसं फिटिंग करते। 3/4 स्लीव्ज आहेत आणि सोबत गोटापट्टी डिझाईन आहे। त्याच्यासोबतच त्यांची ट्राउझर आहे, ट्राउझर पण खूप सुंदर आहे आणि त्याला इथे त्यांनी पॉकेट दिलं आहे। याला फक्त अस्तर नाही आहे, अस्तर नसल्यामुळे थोडंसं असं अंगाला हे आतलं वर्क जे आहे, थ्रेड वर्क आहे, ते थोडंसं अंगाला लागतं। बाकी हे परफेक्ट आहे, इथे बाजूला दाखवलं आहे। आणि हा त्याचा दुपट्टा आहे, हा दुपट्टा चंदेरी सिल्कमध्ये आहे, म्हणजे जे साडी येतात सिल्कचे तशी डिझाईन आहे। त्यामुळे दुपट्टा जरी छोटा असला तरी खूप अट्रॅक्टिव्ह आणि मस्त आहे आणि खूप सॉफ्ट आहे। प्रॉडक्ट नंबर 2 डिजिटल प्रिंट कुर्ता सेट। हा डिजिटल प्रिंटमध्ये आहे कारण ही जी प्रिंट आहे ती 3D डिजिटल टाईपमध्ये आहे। आणि ह्याचं जे मटेरियल आहे ते मलमल आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अस्तर दिलं आहे। पॉलिस्टर सॉफ्ट मलमल आहे, त्यामुळे हे अंगाला पण छान मऊसूत आहे। आणि ह्याच्यावरती ही ते अशी त्यांनी गोटापट्टीमध्ये डिझाईन दिली आहे। परत एकदा 3/4 स्लीव्ज, ह्याची प्राईस आहे 581। मला हा काहीतरी ऑफरमध्ये मिळालेला, मध्ये त्यांचा सेल चालू होता तेव्हा। आणि ह्याची साईज आहे अगेन मीडियम, मी थोडासा फिटिंग करून घेतला आहे। 3/4 स्लीव्ज। हां, आणि ह्याच्यावर त्यांचा दुपट्टा आला आहे, सो जॉर्जेटमध्ये आहे। दुपट्टा एकदम छोटा आहे बट ठीक आहे, असा नॉर्मल हातावर घेण्याइतपत ठीक आहे हा, कारण 581 हा पूर्ण सेट मिळाला आहे। आणि ह्याची जी पॅन्ट आहे ती खूप म्हणजे खूप सुंदर आहे, एकदम मऊसूत मलमल कपडा आहे हा। ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत, आय गेस येल्लो स्काय ब्लू असे आहेत। मला व्हाईट हवा होता म्हणून मी व्हाईट घेतला। याचा पण कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। आता नेक्स्ट प्रोडक्ट बघूया। प्रोडक्ट नंबर 3 हा स्काय ब्ल्यू, लाईट ब्ल्यू कलर आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये अनारकली कुर्ता सेट आहे। हा अंगरखा पॅटर्नमध्ये आहे। हा मी खूप आधी मागवलेला पण मला व्हिडिओ शूट करता आला नव्हता, पण ह्याची प्राईससुद्धा कमी आहे, आय गेस 800 आहे, म्हणजे 756 वगैरे। आणि ह्याच्यामध्ये इथे नॉट दिली आहे, ही बांधायची नाही आहे, इथे त्यांनी स्टिच केलेली आहे। आणि खूप छान असं गोटापट्टी वर्क आहे आणि पिंक कॉम्बिनेशन, आणि इथे असं लायनिंग दिलं आहे त्यांनी आतमधून। आणि याला आतमध्ये पण चांगलं कॉटनमध्ये अस्तर आहे, म्हणजे लायनिंग आहे। आणि हा हे मटेरियल पॉलिस्टर आहे, त्यामुळे गरमीमध्ये गरम होऊ शकतं, पण बाकीच्या सीझनला तुम्ही हे वापरू शकता। आणि त्याच्यासोबतच त्यांचा हा खूप छान दुपट्टा आहे ज्याच्यावरती वर्क आहे, आणि त्याला सोबतच त्यांनी असे नॉट दिले आहेत, इथे तुम्ही बघू शकता हे नॉट आहे। आणि ह्याला पण गोटापट्टी आहे आणि ही बऱ्यापैकी मोठी मोठा असा दुपट्टा आहे, त्यामुळे हा प्रॉपर यूजफुल आहे। आणि ह्याचासुद्धा कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। नंबर 4 हा मी घातलेला चिकनकारी कुर्ता, आणि हा कुर्ता मी 595 म्हणजे 595 मागवला आहे। हा 595 आहे कारण याच्यामध्ये त्यांनी इनर पण दिला आहे, म्हणजे अस्तरसुद्धा आहे, कारण हे खूप जास्त ट्रान्सपरंट आहे। आणि ह्याच्यावरती जी वर्क आहे ते पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता, इथे मी साईडलासुद्धा दाखवलं आहे। याचं मटेरियल ट्रान्सपरंट आहे, फक्त मला या कुर्तीमध्ये एकच नाही आवडलं की त्यांचं जे थ्रेड वर्क आहे जे इथे दाखवलं आहे, ती दाखवते आहे मी तुम्हाला, ते तसं प्रॉपर नाही आहे। बाकी हा कुर्ती खूप छान आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे चिकनकारी लखनवी कुर्ती खूप कॉस्टली असतात, ॲज कम्पेअर टू 595 खूप छान आहे, कारण आपण कधीतरीच वियर करतो। आणि हा सुद्धा मी जीन्ससोबत पेअर केला आहे, आणि याचा हातावाची डिझाईन आहे ती पण खूप छान आहे। आणि यातलं जे इनर दिलं आहे ते प्रॉपर मटेरियल कॉटनचं आहे, आणि याची जी साईज आहे ती मीडियम। हे होते माझे 4 प्रॉडक्ट, आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि हो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि लगेचच कोपऱ्यात जे बेल आयकॉन म्हणजे घंटा आहे ते दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की ते लगेच तुम्हाला कळेल। बाय, सी यू इन नेक्स्ट।
नेक्स्ट व्हिडिओ.